नमस्कार मंडळी, गॉसिप गर्लच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे. तर आज आपलं पॉडकास्ट असणार आहे, मला खरं तर खूपच स्पेशल दिसायचं आहे आणि आता त्या सगळी तयारी चालू आहे. बऱ्याच जणांना असं वाटतं की मी मम्मीची काही काळजी नाही आहे, मी फक्त स्वतःसाठीच करते आहे. तर असं नाही आहे, मी सगळ्यांसाठी शॉपिंग करत आहे, फक्त इतकंच की मी तुम्हाला दाखवत नाही. तर सगळ्यांसाठी घेतल्या आहेत साड्या, फक्त माझ्या एकटीसाठी नाही, फक्त मी तुम्हाला एकटीची शॉपिंग दाखवते. पण मी ॲक्च्युली शॉपिंग सगळ्यांसाठीच करत असते, कळत असेल तुम्हाला मंडळी. आपलाच फटेला ट्रान्झिस्टर रामसे बंधू प्रस्तुत बंद दरवाजा. अग्गू बाई, मी इतकी सुंदर दिसते, मी इतनी सुंदर हूँ, मैं क्या करी, असं कोणतरी बोललं तर काय बाबा, एकदम हवेतच. असं त्यांचं कामच असतं बोंबले असं छान छान म्हणायचं, हे तुम्हाला छान दिसतं आहे, हा कलर खूपच सुंदर दिसतो आहे, फारच उठून दिसतो आहे. त्यांना सगळ्यात महागातली महाग गोष्ट कशी खपवता येईल, तुमच्या गळ्यात मारता येईल ते बघायचं असतं. त्याच्यामुळे ती मार्केटिंग स्ट्रॅटेजी असते तुला नाही समजणार, लगेच चढू नको. आणि मन आता काय वई चण्या कळसे काय, तर ऐकायलाच नको, बघायलाच नको, तुला सगळं छान दिसतंय, खरंच सगळं छान दिसतं ना मला, मी आहेच इतकी सुंदर, तुला मिळाली आहे, समजलं ना? नाही तर अशी पार्वती माने सर्वांना मिळत नसते. चल आता जोकरने घेतलेल्या चोकरचे पैसे भरायला तयार राहा. त्या गढूळच्या भाषेमध्ये तू दंडन कमवतस ना, तर मी दंडन उडवते. इतकी एक्साइटेड होते, इतकी एक्साइटेड होते ना, तर स्वतःला काय एकदम समजायला लागते, ते विसरूनच जाते की कितीही काही झालं ना, कितीही म्हणजे अगदी पाण्यात असा बुचकळून निघाला ना आणि मोरासारखे पिसारे लावले ना, तरीही कावळा मोर होत नसतो. समजलं का? एक गोष्ट लक्षात ठेवायची, लांडोर त्याच्यामुळे राहते. तोंड उघडलं ना की बुद्धी दिसतेच की किती काय झालेलं आहे, किती पाण्यात आहात, ते कळतंच. आता तुम्ही विचार करत असाल की आता इतका वेळ मी कोणाबरोबर आहे, कोण मला हेल्प करत आहे, तर हे आहेत वलवली आणि हे आहेत शमित आणि हा माझा नवरा आणि हा जो समोर शूट करतो आहे ना, ती माझा नवरा आहे आणि मी त्याचा बायको आहे, पार्वती माने. ओळखलत का मला? बाई, जेंडर लिंग असं काहीतरी असतं. तू ही माझा नवरा म्हणते म्हणून दुसऱ्या बायकांना पण हे म्हणायला लागली, हे ताई नाही, ह्या ताई. आले मोठी, त्या दिवशी त्या छोट्या छोट्या मुलींना स्वतःच्या शिकवत होती, हा नाही म्हणायचं, हो म्हणायचं. हा आणि हो मुळे फार काही फरक पडत नाही, ते चालून जातं, पण तू जे लिंग बदलतेस ना त्याच्याने खूप मोठा फरक पडतो. तू स्वतःवर तुला भरोसा नाही आहे, स्वतःवरच थोडंसं डाऊट आहे, सेल्फ डाऊट, त्याच्यामुळे तू ते करतेस ते मान्य आहे, पण इतरांच्या बाबतीत तरी नको करू ग. जी बाई बाईसारखी दिसते तिला बाई म्हणूनच संबोधत जा, उगाचच कशाला तिला बिचारीला काहीतरी वेगळंच तिचं रूपांतरण करून टाकते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सगळ्यात इम्पॉर्टंट, व्हॉइस प्रेसिडेंट नसतं, व्हॉइस प्रेसिडेंट, वॉट अ जॉक शी, डिस्गस्टिंग. म्हणजे काय ते चण्या बगरे जरा, कसली गावठी बायको काय रे बाबा, शी, इतका खाली पडलेला आहे ना, इतका फालतू आहे ना हे. म्हणजे हे लोक हे व्हॉइस प्रेसिडेंट आहेत म्हणे, जा व्हॉइस बंद कर तुझा, चुप पागल कुठची, चल चुप चुप एकदम चुप, शडा. आणि त्या ताई काय तर म्हणे की हे एवढी मोठी सेलिब्रिटी आहे, हे एवढे मोठे आहेत, पॉप्युलर आहेत, तर हे आमच्याकडे वेळात वेळ काढून आले. हो का ताई? आणि तुम्ही काय म्हणत होतात की आम्ही त्यांचे एकदम न चुकता व्लॉग्स पाहते? अच्छा, असं आहे तर पक्के शाणे दिसता हो तुम्ही. एवढं कांड म्हणजे इतकं काही वाईट होत होतं, माझं त्या व्यक्तीशी काही संबंध नव्हता, तिला आम्ही कुठून तरी शोधण्याचा प्रयत्न करत होतो, एक माणूस तिला यूट्यूबवरती लिटरली लाईफ थ्रेटनिंग देत होता. बा मी इकडे ना तो स्क्रीनशॉट लावते मंडळी, म्हणजे तुम्हाला आठवतं का बघा. शी, ती रात्र आठवली ना तरी अजूनही अंगावरून सरसरून काटा येतो,
इतकी भयानक रात्र होती ती. इतके घाणेरडे गलिच्छ लेवलचे मेसेजेस येत होते, कॉमेंट्स येत होत्या, आणि इतके थ्रेटनिंग देत होते आम्हाला, आमच्या सबस्क्रायबर्सना. रात्रभर माझे सबस्क्रायबर झोपले नाहीत, मी झोपले नाही. जे यूट्यूबवर अजून जे काही फेलो क्रिएटर्स आहेत, त्यापैकी काही लोक सगळीकडे सोर्सेस सगळे कामाला लावून पाहत होते. सगळेजणं शोधत होते की कोण आहे, काय का करत आहे, काय मोटिव्ह असेल. अक्षरशः आम्ही लिटरली, मला यूट्यूबने सांगितलं होतं की तुम्ही पोलिसांना कॉन्टॅक्ट करा, जवळच्या पोलीस स्टेशनला जाऊन कंप्लेंट लॉज करा. इथपर्यंत गोष्टी झाल्या. शेवटी एका आमच्या ताईंनी महिला आयोगाकडे कंप्लेंट केली आणि शेवटी हे प्रकरण कुठेतरी थांबलं. तेव्हा आम्ही ह्या ज्या सोकॉल्ड स्टोरचे जे आहेत चालक मालक, ह्यांना इतकं शोध घेण्याचा प्रयत्न करत होतो. इतकं जिथे जिथे पॉसिबल असेल तिथे तिथे त्यांच्या चॅनल पेजेसवर जाऊन, त्यांच्या स्टोरच्या पेजेसवर जाऊन, सोशल मीडियावरती जाऊन त्यांना कुठेतरी त्यांच्यापर्यंत पोहोचता यावं ह्यासाठी प्रयत्न करत होतो. आणि तेव्हा एकही रिस्पॉन्स आला नाही यांच्याकडनं. इवन म्हणजे जे ऑनलाईन दागिन्यांचं पेज असतं, जिथे आपण दागिन्यांसाठी म्हणजे आपण DM करतो, तर आणि मग आपण असं सगळं विचारतो की हे अवेलेबल आहे का, ते अवेलेबल आहे का, मग ते आपल्याला ऑनलाईन अवेलेबिलिटी दाखवतात, काय छान म्हणजे डिझाईन्स दाखवतात. तर ते सगळं ते पण करण्याचा आम्ही प्रयत्न केला की ॲटलीस्ट त्यानिमित्ताने कोणतरी रिस्पॉन्ड करेल. आणि त्यानिमित्ताने आम्ही त्यांच्याशी आमचं जे काही प्रॉब्लेम आहे ते पोचवू शकू की काय चाललं आहे, काय होत आहे इकडे. तर तिथेही कोणी रिस्पॉन्ड केला नाही. इतकं म्हणजे इतकी ह्यांची झिरो म्हणू शकतो आपण की कनेक्टिव्हिटी आहे, ह्यांच्याशी तुम्ही रीच आउट होऊ शकत नाही. इतकं फालतू, म्हणजे जिथे तुमची खरी गरज होती, जिथे कोणाचा तरी जीवनमरणाचा प्रश्न होता, तिथे तुम्हाला वेळ नाही. आणि असले फालतू थ्रिलर व्लॉग तुम्ही रोज बघता, लाजा वाटल्या पाहिजेत लाजा तुम्हाला. आणि हे ऑन रेकॉर्ड तुम्ही बोलला आहात. आणि जे गोष्टी ज्या गोष्टी माझ्याबरोबर घडल्या ना, त्या गोष्टीही मी अजूनही सांभाळून ठेवलेल्या आहेत. त्याच्यामुळे ना ही अक्षरशः लाजीरवाणी गोष्ट आहे की इतका तुमच्याकडे फुकट टाईम असतो आणि इतकं तुम्ही म्हणजे किती तो चाटुकारिता म्हणू शकतो आपण, किती तो लाळघोटेपणा करायचा एखाद्याचा, की तुम्हाला ह्याचंही भान नाही आहे. तुम्ही कसले काय, तुम्ही स्टोअर चालवता, व्हॉटएवर तुम्ही काहीही करत असाल, बट यू आर सो इररिस्पॉन्सिबल सिटिझन. तिथे पहिले सगळ्यात आधी लक्ष द्या. काय फायदा तुमचं एवढं नाव आणि हे सगळं नावाजलेलं गोष्टी असण्याचा. मला खरंच आज ते व्हिडिओ बघून आहे ना, खरंच असं खूप विचित्र वाटलं. असं जे झालं ते झालं. फक्त आता एक गोष्ट ही कळलेली आहे की इथे म्हणजे जेन्युइन म्हणजे साध्या माणसांचं किंवा ज्यांना तुमची खरंच गरज आहे त्या व्यक्तीसाठी कोणी नसतं. आणि जे निर्मळ मनाचे आहेत, माझं खरं काहीच नव्हतं त्याच्यामध्ये, माझं काही घेणं देणंच नव्हतं. मी कुठल्या तरी दुसऱ्याच व्यक्तीसाठी आम्ही, नॉट ओनली मी, मला आठवतं चांगलं प्रणाली पण माझ्या जोडीने आणि एक दोन जणं होते. खूप नेक्स्ट लेवलला आम्ही टेन्स होतो. असं वाटत होतं की काय होईल त्या व्यक्तीबरोबर, काय म्हणजे तो माणूस विचित्र विचित्र धमक्या देत होता, भर चौकामध्ये हे करेन ते करेन, जाऊन त्या ब्रांचमध्ये मॅनेजरशी बोलेन, सुपरवायझरशी बोलेन. एनिवेज तो आपला विषय नाही. आता काय बोलायचं मला तेच कळत नव्हतं. म्हणजे आय वॉज स्पीचलेस. आणि मला आता कुठेतरी असं राहून राहून वाटतं की हे सगळं काय होतं, ह्यांचंच काही ठरवून केलेलं होतं की काय होतं, किंवा हिचा भाऊ किंवा हिचा नवरा ह्यापैकीच कोणीतरी हे सगळं घडवून आणलेलं होतं. तेच कमेंट करत होते कोणतरी आशू गजभैये बनून, असं मला आता मला तरी डाऊट आहे. आय डोंट नो, आय एम नॉट शुअर अबाउट इट, बट येस, सगळं जे ओव्हरऑल प्रकरण बघून त्यावेळेला पण आम्हाला वाटत होतं, कारण का ते नाशिक आणि पुणे ह्याच दोन गोष्टीवरती तो माणूस परत परत स्ट्रेस करत होता आणि परत परत त्याच्यावरनंच तो मला अक्षरशः शिव्यांची लाखोली वाहत होता. तर त्यावरूनच मला तेव्हाच डाऊट आलेला, पण आज तो माझा डाऊट कुठेतरी मला थोडा क्लिअर होताना दिसतो. तर तेच मला असं वाटलं की ठीक आहे, तुम्ही तरी आहात, तुमच्याशी मी ही गोष्ट शेअर करू शकते.
त्यामुळे तुमच्याशी शेअर केली, बाकी काही उद्देश नव्हता. पण खरंच अत्यंत वाईट आहे, म्हणजे जे काही बघितलं ते खूप वाईट होतं. सो एनिवेज, आपण आता आपल्या वळूया मेन पॉडकास्टकडे आणि परत आपला विषय पूर्ण म्हणजे खूपच लॉस्ट, म्हणजे सगळं मी ते जुन्या ह्याच्यामध्ये गेली आणि सगळं तेच आठवत बसलं मला. ही एक कमेंट दाखवली मी तुम्हाला, म्हणजे अशा मला वाटतं शेकडोनी कमेंट्स होत्या कंटिन्यूअस, नवीन नवीन आय डी करून ती व्यक्ती क्रिएट करत होती. तर दुसरी एक महत्त्वाची गोष्ट, दुसरी आणि महत्त्वाची, की बाबा ज्याचं लग्न असतं ना त्या व्यक्तीसाठी तो खूप स्पेशल दिवस असतो. मला असं कुठेतरी वाटत नाही तुझ्या भावासाठी काही आहे, त्याला काही आहे, त्याला काही पडली पण आहे त्याच्या लग्नाची, की तो काय तुझ्या कंटेंटसाठी लग्न करतो आहे असं मला कुठेतरी असं फिलिंग येत आहे. की काहीच सहभाग नाही ना त्याचा, काहीच नाही. 2-4 दिवसावर लग्न आलं, चल भाई तुझं तू लेट व्लॉग्स टाकतेस, म्हणजे हे जुने व्लॉग आत्ता आम्ही पाहतो आहे ते पण मान्य केलं, तरी पण लग्नाला आठवडा उरला तरीही त्या व्यक्तीची शॉपिंग नाही, असं कधी कुठे होतं का? आणि सुट्टी काय फक्त हनीमूनसाठी काढलीस का रे? हां, फक्त हनीमून करून गाय वाचायंगे असं असं काही ठरवलं आहे का? की आधी नाही बाबा, त्या सुट्ट्या मी स्पेशल राखून ठेवलेत. हां, बहुतेक हे डील झालं असेल की पहिले तू येऊच नको, तुझ्या नावाने बहीण कंटेंट छापेल, मस्तपैकी छापून घेईल छापून घेईल छापून घेईल, आणि मग तुला ना एक मस्त ट्रिप स्पॉन्सर करेल हनीमूनसाठी. त्याच्यामुळे आता कोणच दिसत नाही आहे, सगळीकडे बहीणच दिसते कंटेंट छापताना, आहे ना? म्हणजे काय वाटतं तुम्हाला, असू शकतं की नाही आयडिया, आयडियाची कल्पना? तर आपण बोलायला लागल्यापासनं सतत म्हणते की भाऊ येणार आहे, भावाकडचं पण करायचं आहे, त्याला पण शॉपिंग करायचं आहे, बघूया आता, आता आम्ही त्याच्यासाठीच आलो आहोत, पण आता बघूया आता कधी करायचं, आता कधी भेटतो आहे. अगं तू त्याच्यासाठी आली आहेस ना, मग त्याचं काम पहिले करायचं. तर गेली ही मुरडायला. अगं बाई, ज्याचं लग्न असतं त्यांच्यासाठी तो खूप स्पेशल दिवस असतो. अगं तुझ्या भावासाठी नसेल पण तुझ्या बहिणीसाठी तर असेल, तिच्या भावनांचा थोडा तरी विचार कर. तुझं काय आपलं चाललं आहे? तू नवरी आहेस का नटमगरी? एकदम अगदी म्हणजे त्यांना क्रॉसच करून बघायला चालली आहे, एकदम म्हणजे मीच दिसणार, मीच बाबा सगळा भाव मीच खाऊन जाणार, असं काहीतरी करू नको. माकड दिसशील माकड त्या लग्नामध्ये. कोणी कितीही म्हणजे चांगलं दिसायचा प्रयत्न केला, कितीही ओव्हर केलं, कितीही काही केलं ना, तरी लोक नवरीलाच बघतात. आणि जो अति करतो ना त्याला नुसतं हसतात. हसं करून घेऊ नको स्वतःचं. मूर्ख बाई म्हणे मी त्याच्यासाठीच आली आहे, मग त्याच्यासाठी आले तर त्याचा वेळ काढून शॉपिंग कर ना. आणि तुझा भाऊ पण असला कसला की काय इतका काय मोठा काम करतो, आणि इतका कुठला मोठा कंपनीचा व्हॉइस प्रेसिडेंट आहे की त्याला यायला वेळच नाही. फंबानीचा मुलगा बघ कसा पाय तुटेस तोवर उभा होता तिथे रिसेप्शनला, सगळे विधी सगळं काही, एवढं वजन असून सुद्धा बरोबर सगळं काही त्याने पार पाडलं, सगळं थरली एन्जॉय केलं, मज्जा मज्जा केली. तुझ्यासारखे नाही फडतूस. आणि हे लोक काय बघायला एकदम टपलेत, काय कसं होणार लग्न? आता ना तुम्हाला मी सांगणारच आहे, मी तुम्हाला सांगणारच तारीख का, मी तुमच्यासाठी लपून का ठेवू ना मी तुमच्यापासून? तुम्ही तर माझी मंडळी आहात, तर मी तुम्हाला लवकरच तारीख सांगेन आणि मग तुम्हाला पण आहे ना खूप मस्त वाटेल बघायला. तारीख बघायला मस्त वाटेल? अगं तू बरी आहेस ना, काय बडबडत असते? आणि सगळ्या गोष्टी सांगितल्यावरच करते. ज्या दिवसापासनं हिला म्हटलं की त्या दिवशी साडी का नाही नेसलीस तू, ते सवाष्ण भोजन घातलंस तेव्हा, तेव्हा सर्वांनी कॉमेंट केल्या की ड्रेस का घातलास, एरवी तर तू नको तेव्हा साडी नेसून, अगदी आता युरोपात असती ना तर नागपंचमीला पण साडी नेसून आहे ना, न गिन 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 मर गई न गिन 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 हे रील केलं असतं. आणि इकडे हिला नाही जमलं, इथे एवढं सवाष्ण भोजन होतं तेव्हाच नेमकं हिने ड्रेस घातला. त्याच्यावरती इश्यूज क्रिएट झाल्यानंतर दाखवलं की बाई म्हणजे पायाला लागलं आहे, मी नेसली असती, तुम्हाला तर माहितीच आहे मला किती आवडतं साडी नेसायला, पण माझ्या पायाला लागलं आहे ना. मग तिच्या पायाला लागलं होतं, एवढी शिंक आली तरी सांगणारी बाई, पायाला एवढं मोठं लागलं, एवढी पडली धडपडली तरी सांगितलं नाही, किती ना
किती म्हणजे मनाचा मोठेपणा, ते अजिबात कोणाला ना सांगत नाही. किती दर्द आहे तिला, पायाला लागलं आहे होतं बिचारीच्या. तुम्ही उगाचच तिला जज केलं. की असं तर नाही की ते आधी नव्हतं लागलं आणि त्याच्यानंतर म्हणजे ते भोजनच्या नंतर वगैरे लागलं आणि लोकांनी नेमकं ते पॉईंट उचलला, तर कोणातरी शिव्या घातल्या असतील तर धडपडली असतील आणि त्याच्यानंतर तेच कारण पुढे करण्यात आलं की आता लागलंच आहे नाहीसे, तर आता हेच सांगते, हेच कारण छापते आणि दाखवते पण लोकांना, थोडी सिंपथी पण मिळवते. लोक लगेच उपचार सांगायला डॉक्टर तयार होतील की ह्याचा लेप लाव, त्याचा लेप लाव, ह्याच्याने शेक, हे कर, ते कर, है ना. कॉमेंटची पण बौछार. नंतर पण लागलं असेल चला मान्य करते, पण मग लागलं होतं ना, मग त्या दिवशी शक्य नव्हतं. मग दुसऱ्या दिवशीपासून अगदी साड्या नेसतच सुटली. साधं इकडे तिकडे जायचं म्हटलं तरी अगदी साडी नेसायला लागली. मग ते कसं काय, लगेच बरं झालं का? लॅपटॉपचं पण एक्सप्लेनेशन दिलं आहे बाईंनी. जसं आता आपण म्हणतो ना की लगेच बरं झालं का, तसं लोक म्हणत होते की तो लॅपटॉप काय लगेच रिपेअर झाला का. तर तसंच मग त्यांनी सांगितलं आहे हां की ते लॅपटॉप अजून रिपेअर झालेला नाही आहे, पुण्याला दिलं आहे, अजून वेळ लागेल. आता दुसऱ्यांचा लॅपटॉप यूज करतायत भाच्याचा. काय तुम्ही राव शे, आणि तुम्ही नोट केलं का मंडळी कसं कंटेंट छापायचं अक्षरशः, म्हणजे असं तोंडपाठ केलेलं आहे की ह्याच्यानंतर ह्याच्यावर कंटेंट छापणार, ह्याच्यानंतर ह्याच्यावर कंटेंट छापणार. एकदम तयारी निशी आलेली आहे की आता ना लग्नाचे व्हिडिओ तर येतीलच, पण लग्नाचे फार खूप व्हिडिओ येणार आहेत. खूप तुम्हाला मला सगळं दाखवायचं आहे, त्याच्यामुळे तुम्हाला हळद लागलेली बघायला मिळेल, नंतर देवकार्य, ग्रहमक, त्याच्यानंतर पुण्यवचन, कन्यादान, रिसेप्शन, हळद उतरवणे, पाच परतावम, सगळं तुम्हाला बघायला मिळेल. आणि नंतर पण काय काय असतं ना, ते देवाला वगैरे जातात ते पण तुम्हाला बघायला मिळेल. आणि नंतर मग ते गेम्स वगैरे पण खेळायचे असतात ना, ते सगळं मी शूट करणार आहे. सगळं तुम्हाला बघायला मला पण तुम्हाला दाखवायचं आहे, खूप मज्जा येणार आहे. म्हणजे नशीब बाबा, आणि काहीतरी दाखवू नकोस आला. ते दाखवलं तर म्हणजे एकदम म्हणजे असे ना पोचतील असे मिलियन्समध्ये व्ह्यूज, एकदम खतरनाक. जर काय भरोसा नाही जर ती डिमांड केली ना, ते पण कुठून तरी मॅनेज करशील ना फुटेज. पागल बाई काही बडबडत असते. मला ना मुळात कळतच नाही आहे की काय म्हणजे लोकांना एवढं काय इंटरेस्ट आहे. ज्या भावाला कधी बघितलं पण नाही, आडली एक दोनदा बघितलं आहे व्हिडिओमध्ये, त्याच्या लग्नामध्ये लोक अशी पागल झाली आहेत. इतकं तुम्ही स्वतःच्या भावाच्या लग्नात तरी कधी एवढं येडपिसे झाले होते का हो? तोच रट्टा हुआ डायलॉग सगळं मेमरीज म्हणून मला ठेवायचं आहे. तर ते मेमरीज मग मी नंतर कधी पण पाहिजे तेव्हा पण बघू शकते, आणि तुम्ही पण तुम्हाला पाहिजे तेव्हा माझ्या चॅनलवरती ह्या मेमरीज तुम्ही कधी वाटेल तेव्हा तुम्ही बघू शकता. म्हणजे तर काय आहे, एल आय सी आहे हिचं ब्लॉग, म्हणजे जीवन के साथ भी और जीवन के बाद भी, आन दो आन दो आन दो, शादी के साथ भी शादी के बाद भी, व्ह्यूज आणे दो आणे दो आणे दो आणे दो, पाहिजे तेवढे वेळा बघा म्हणजे मला व्ह्यूज येतील. आणि मग मी ना असे ना चार वेळा शादी करेन, असं भावांची परत परत लग्न करेन आणि तुम्हाला परत परत दाखवेन. मग तुम्ही परत परत बघा. मूर्खाचा बाजार, लोकांना येडे बनवण्याचे धंदे बंद कर बोंबले. हां आत्ता बरोबर तुला भारत आठवला, आता नाव काढतेस का? कशाला काढशील म्हणा, एवढं एका माणसाची मज्जा झाली आहे बाबा. इतके प्रमोशन्स म्हणजे मला वाटतं इथल्या या साळकाया माळकाया हिच्या धुणी भांडी संघटनेच्या त्या इतके कमवत नसतील पूर्ण वर्षात, जे हिने एका महिन्यामध्ये कमवते वर्षभराची कमाई. सगळे आहेत नाहीत ते प्रमोशन करते, उद्या हजारो पण पोचेल हिच्याकडे, तर नवल वाटून घेऊ नका. तुम्हाला दाखवते नाही का, तुम्ही पाहिलं नाही का, खाल्लं नाही का, झोपले नाही का, उठले नाही का? नायका नायका काय करते काय, नायकाचं प्रमोशन पाहिजे आता? मी आमची यूट्यूब मंडळी आहात, तुम्ही माझी मंडळी आहात, तुम्हाला मी इन्व्हिटेशन दिल्याशिवाय राहील का? नाही का, मी देणारच ना इन्व्हिटेशन तुम्हाला, असं थोडीच होणार आहे. हे बरोबर आहे का? हे घ्या, तुम्हाला मी ॲड्रेस नाही दाखवत आहे, पण माझ्या भावाच्या लग्नाला यायचं. हां तुम्ही या, पुण्यामध्ये या आणि येरवडाला जा, कुठे पण जा, मला काय करायचं आहे
पण तुम्ही या, तुम्ही माझी यूट्यूब मंडळी आहे ना, मी तुमची ताई आहे ना, चालू ताई, या हा तुम्ही. पण मी तुम्हाला ना ॲड्रेस दाखवत नाही आहे, त्याच्यामुळे समजून जा नाही यायचं. चुपचाप घरी बसा, आले मोठे लग्नाला येत आहेत माझ्या भावाच्या. त्रिका वाटायला गेलेल्या ते पण म्हणजे नातेवाईक पण असे उकरून उकरून काढले, जिथे इथे बोललं की तुमचे नातेवाईक दिसत नाहीत म्हटल्यावर लगेच नातेवाईकांकडे धाव घेतली. ते म्हटलं की तू साडी नाही नेसली तर लगेच दुसऱ्यापासून दिवसापासून साड्या नेसायला सुरुवात. इतकं म्हटलं की तुझं लॅपटॉप लगेच आला तर लगेच लॅपटॉपचं दाखवून बिकवून लगेच मोकळी लगेच ग एकदम सगळं मस्त. पण ते आत्याने पण मस्त दिली ना अशी, पहिले आत्याने तर ती पत्रिकाच अशी फेकून दिली, असं कोण करतं बाबा. आणि ते कॅमेरावर ते सुद्धा, ते तू तरी कट करायचं काय, म्हणजे ते काय तुला दाखवायचं काय होतं की म्हणजे लोकांनी आणि तो चर्चेचा विषय बनावा अशी इच्छा होती तुझी की कसं हिच्या आत्या बरोबर नाहीत वाटतं, आत्या चांगल्या नाहीत वाटतं, मग त्या मावसीसारखे विषय चघळणार लोक आणि मग तुम्ही त्याच्यावर परत सिम्पथी गेन करणार, त्याच्यावर नाटकी करणार, असं आमच्या घरच्यानं बोलू नका, असं करू नका, म्हणजे स्वतःच दाखवायचं पक्क्या लबाड ग तुम्ही. आडीबाजी करून गुपचूप असे शॉर्ट मुद्दामून घुसवून ठेवतात की लोकांच्या ते नजरेत यावेत आणि मग लोकांनी त्याच्यावर बोललं की मग त्याच्यावर आणि कॉन्ट्रोवर्सी क्रिएट करायची आणि व्हिडिओज छापायचे. आणि दुसऱ्या आत्याने तर म्हणजे ते कळलंच आम्हाला, ते कम्फर्टेबल नाही आहे, ते कम्फर्टेबल नाही आहे ते कळलं. ते एकूणच संबंध तुमचे किती घनिष्ठ आहेत ते कळलं. आणि चण्याने तर बहिणीला चांगलीच चणे दिलेले आहेत वाटतं खायला, जरा आजकाल जास्तच गोडगोड 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 अति साखरेचा पाकच झाली आहे जणू. मला एक गोष्ट कळली नाही की नंदूबाई अशा कशा, म्हणजे ठीक आहे चांगल्या आहेत त्या व्यवस्थित, असं घर बीर असं छान ठेवलं आहे, व्यवस्थित राहतात वगैरे, ती गोष्ट वेगळी. पण तुम्हाला नाही वाटत का मंडळी की सासूबाई त्यांची मुलगी वाटते आणि मुलगी सासू वाट म्हणजे मुलगी आई वाटते, असं नाही वाटत का? म्हणजे इतकं त्या सासूबाईंचं घर, त्यांचं राहणीमान सगळं काही कसं आहे ना, आणि मुलीचं कसं आहे, असं कसं, म्हणजे मला ना असं थोडं ते विचित्र वाटलं. काय माहिती तुम्हाला पण वाटलं का हो असं? आणि बाबा त्या दोन आईचा भरत मिलाप, ते जबरदस्तीचा, ते सरसर स्पष्ट दिसत होतं जेव्हा आली ना. आणि सुनबाई उगाचच ॲक्टिंग एकदम, मी किती बाबा एकदम काय बोलतात कर्तबगार सून आहे असं दाखवायला, लगेच किचनमध्ये चहा ठेवते, आई म्हणाल्या चहा ठेव तरी थोडा थोडा चहा घेतला पाहिजे, आई ना झोपमोड केलेली दिसते तुम्ही मध्येच येऊन टपकले म्हणून चहा ठेवायला सांगितला आईनं, तुम्ही तर गावभर चहा पिऊन आलात, त्यांना नको का? तसं त्यांनी तो स्वतःसाठी स्वतःच केला असता, पण तूच म्हणाले असेल नाही जरा आई तुम्ही बाहेर बसा, म्हणजे आईबरोबर जरा शूट घ्या, तर तुम्ही आत नका येऊ, मी करते. आणि तरी पण त्या अशा वेगळे वेगळेच बसल्या होत्या. तुझी आई मनाशीच बोलत होती, बोलताना दिसत होती, आणि सासूबाई काय बोलतच नव्हत्या. मग नंतर ते जबरदस्तीचे शॉर्ट घेतले, ते सगळं सारवासारव करायला, ते सगळं काही समजतं आहे आम्हाला, समज रे ये पब्लिक है ये सब जानती आहे. मित्रिणीला काय दिलंस की नाही का, फुकटचा पाहुणचार करून आलीस? आणि मंडळी हिने पण तेच केलं. मी तुम्हाला लास्ट टाईम बोललेली ना, मला ते ट्रेनच्या खिडकीला हात लावणं आणि तिकडे असं हात ठेवणं वगैरे, ते असं ना बघून मला कसं तरी अंगावर काटा येतो, मला असं खूप घाण वाटतं. आणि हे ना तिथेच त्या खिडकीवर असा हात ठेवून अगदी बसली होती. शी बोंबले, जरा खरंच तुम्ही सर्वांनी ना एक चांगलीशी शाळा बघून ना त्या शाळेत खरंच अभ्यास नाहीतर भाषेचे धडे घ्यायला जा प्लीज. हां ते व्हॉइसचं वगैरे पण जरा बघून घे. आणि नॉर्मल नसतं ग, सगळ्याच व्यक्ती नॉर्मल असतात, नॉर्मलच्या अपोजिट ॲबनॉर्मल आहे. तुझी आत्या ॲबनॉर्मल आहे का? नाही ना, हेल्दी असतं. किंवा ती जर धडधाकट असती, तिची तब्येत ठीक असती, तिला जर कसली काही दुखापत नसती झाली तर ती नक्की आली असती असं म्हणायचं असतं. ती नॉर्मल असती ना तर ती नक्कीच आली असती. नॉर्मल नॉर्मलच असतात अगं सगळे, तूच नाही आहेस नॉर्मल. आता इथे आली आहेस ना तर जा जरा बाई कुठेतरी चांगलं वेड्याचं इस्पितळ शोध आणि तिकडे जा.
जरा चेक करून घे, तुझ्या डोक्याचा मजला ना पूर्ण हललेला आहे. जाता जाताना फक्त इतकंच सांगते की आता बस कर, बस कर आता स्वतःचा नट्टापट्टा आणि शॉपिंग आणि हे ते दाखवणं. तुझं लग्न नाही आहे का, काय प्लॅन आहे? अजून कोण तर बोलली असती, जाऊ दे. पण आता बस कर, आणि ज्याचं लग्न आहे ना त्यांना थोडं दाखव, जर दाखवायचंच आहे तर. खरं तर काही हे सगळं दाखवण्याची काही गरजच नव्हती, आणि हो ते राहिलंच. आणि नंदूबाईंकडनं पण बाई एकदम एक्सप्लेनेशन आणि एकदम हे करून घेत आहेत, कन्फर्म असतात ना हो मुहूर्त, असतात ना हो, करतात ना हो. करा, तुम्हाला काय करायचं ते करा, आम्हाला काय करायचं आहे. तुझे येडे भक्त, तू अगदी कुठलं ना त्या पितृपक्षात लग्न ठेवलं असतंस ना तरी म्हणाले असते. हो हो करतात ना, करतात. आणि आई पण मोठी सांगते अगदी की अगदीच कोणाचं काय असेल तर मग काय करायचं, अगदीच कोणाचं ते काय असेल तर मग करू शकतो काकू. पण तुमचं असं काय अडलं होतं, हां मुलीचं अडलेलं ना बाबा. शेवटी वैसे आ रहे तो उनके हिसाब से तो चलनाच पडेगा ना. पैसा बोलता आहे, पैशापुढे काय नाही बाबा. त्या वडिलांसमोर पत्रिका ठेवलीत का? मला तरी दिसलं नाही बुवा. आता बोलल्यानंतर म्हणशील, आता एक्सप्लेनेशन घेऊन येईल, म्हणेल की सगळ्याच गोष्टी दाखवायच्या नसतात, ती खूप इमोशनल मोमेंट होती ना, म्हणेल मी तुम्हाला दाखवले नाही, मी माझ्या वडिलांसमोर पत्रिका ठेवली, आम्हाला त्यांची रोज आठवण येते. नोटंकी नोटंकी, सब कॅमेरा केले नोटंकी. असो तर मग म्हणजे तुम्ही मला सांगा की ठेवली होती का पत्रिका की नाही ठेवली, की माझ्याकडनं बघण्यात काही चूक झाली ते मला नक्की सांगा. आजचं पॉडकास्ट याच नोटवर इथेच थांबवते. आय होप तुम्हाला आवडलं असेल. भेटूया आपल्या नवीन पॉडकास्टमध्ये उद्याच्या भागात नवीन विषयासोबत. तोपर्यंत खा प्या, मस्त राहा आणि स्वस्थ राहा. टेक केअर, बाय, मासलामा.